बातमी आहे विजय शिवतारे यांच्या वक्तव्यासंदर्भात. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढची दिशा ठरवणार. विजय शिवतारे यांनी सासवडमध्ये बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विजय शिवतारे शनिवारी सकाळी आपली भूमिका मांडणार आहेत. भूमिका मांडण्यापूर्वी विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढची दिशा विजय शिवतारे कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. विजय शिवतारे यांच्या कार्यालयामधून पुरंदर तालुक्यातील कार्यकर्त्यांना संदेश पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांशी शिवतारे संवाद साधतील आणि पुढची दिशा ठरवणार आहेत. त्यांच्या आता या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवतारे आपली भूमिका मांडणार आहेत. त्यासाठी आज बैठक ही बोलवण्यात आली आहे. सासवडमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. ही बैठक बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर पुढची दिशाही ठरवली जाणार आहे. शिवतारे हे आपली भूमिका त्यानंतर मांडणार आहेत. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून पुढची दिशा ठरवणार असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलंय. सासवडमध्ये बैठक बोलावली आहे. सासवडमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आपली भूमिका स्पष्ट करण्याआधी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतरच आपली भूमिका मांडणार आहे. पुढची दिशा ते ठरवणार आहेत. सासवडमध्ये या संदर्भात बैठक होणार आहे. विजय शिवतारे यांनी ही बैठक बोलावली. विजय शिवतारे शनिवारी आपली भूमिका मांडणार आहे. मात्र त्याआधी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक ही आयोजित केली आहे. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर पुढची दिशा ते ठरवणार आहेत. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर रोहन, शिवतारे आता भूमिका मांडणार आहेत, मात्र त्याआधी ते कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहेत. बैठक ही आयोजित करणार आहे. काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो पेच आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे झालेला होता आणि त्याच अनुषंगाने विजय शिवतारे जे त्यांची पुढची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी विजय शिवतारेंनी कार्यकर्त्यांची अतिशय महत्वाची अशी बैठक जी आहे ती सासवडच्या त्यांच्या निवासस्थानी बोलवल्याची माहिती जी आहे ती अतिशय विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून उद्या सकाळी 10:30 वाजता जी आहे ही सगळी बैठक विजय शिवतारे यांचा पुरंदरचा सासवडचा निवासस्थान असणाऱ्या रोहन, काही तांत्रिक अडचण येते, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.